नांद्रे जाणाऱ्या रोडवर हरिजन बाडा येथे घरातून बाहेर पायी चालत निघालेल्या वृद्धास मोटरसायकलने धडक देऊन गंभीर जखमी केले. या प्रकरणी धडक देणारा मोटरसायकलस्वार बादल मुल्ला राहणार खटाव तालुका पलूस जिल्हा सांगली याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जखमी जयवंत दत्तू कांबळे वय 63 यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी कर्नाल हरिजन वाडा येथे राहत असून सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरातून बाहेर येऊन कर्नाल ते नांद्रे जाणाऱ्या रोडवर डाव्या बाजूने पायी चालत जात असताना पाठीमागून संशयित आरोपी काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून भरधाव वेगात येऊन फिर्यादी यांना जोरात धडक देऊन गंभीर जखमी केले. अपघातात फिर्यादी यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी धडक देणाऱ्या मोटरसायकलस्वार बादल मुला याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.